गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग. कशी असा सगळी बरी असत नी? बरीच राहत आणि आम्ही बी बरी असा एकदम मस्त अशी. तर आयज नी ब्रेस्तार थर्सडे आणि आता झाले सांचे 5:15. तर सकाळच्या नी आयज व्हिडिओ जो असा पण तो स्टार्ट केलोच ना. म्हटल्यावर ॲक्च्युली किती झालं ना, आता करतले मागीर करतले, हे काम करून करतले, ते काम करून करतले, असे करून एक एक काम येत रावली आणि व्हिडिओ शूट करप जे असा पण ना ते पोस्टपोन जायत रावले. असे करून नी टायम गेलो, दंपार झाली, सांज झाली, असे करून तिथूनच कामानच. तर असे मोठे काय काम करू ना. आयज नी सकाळी किती केले, फाटले सायडीच्या जो आमच्या केळी असा पण तुमकां एकदा दाखवले पण लास्ट टाइम निवळ म्हणजे आयले सायडीच्या निवळ करत असताना त्या सायडींनी फाटल्यान केळी असतात त्यो किती आल्यो पयर नी एक शुक्रारा शेनवारा समथींग जेव्हा आम्ही घराकडे येल्या पण त्या दिसांनी खूप पाऊस कंटिन्यू 3-4 दिवस पाऊस पडला नी. सो तो वारो मारून नी केळी जी असा पण ते लवणल्यो लवणल्यो म्हणटा की हाणें किती केले तेका मेड लायली, दिगे लायली आणि दवरलेली. सो ते वाऱ्याचेर नी पडली दिसता, ती एक पडली त्याका लागून दुसरी पडली, दुसरेक लागून तिसरी पडली, अशे करून सगळी केळी ज्यो असा पण ते सायडीच्यान पडल्यो. तर पयर आयतारा कोणा आपयल्लो हाणें म्हळ्यार काडपा लागून. सो आतां ह्या दिसांनी लोकांची सगळ्याची कामां न्ही, तर तो बिझी आसा, नेक्स्ट संडे येता म्हणपा लागलो. म्हणटा थंय पडून आसा सगळे आनी दोन केळी आसा ज्यो सामक्यो बँड जावन आसा. आतां आमच्या हे सायडीनच पडल्या म्हळ्यार वेगळे जाता, ते सायडीच्यान भटमा मा ते सायडीच्यान मात तेजे थंय डिशाचे कनेक्शन आसा आनी मेन वायर उडलेली आसा रस्त्याच्यान तेज्या घराकडे. सो ती वायर बियर तुटली जाल्यार मागीर बेश्टेच हे न्ही म्हणून हेका हांवें काल हो म्हणत आशिल्लो ॲक्च्युली की काडपा जाय काडपा जाय अशें म्हणून हेका हांवें काल म्हटलें काडया रे अशें म्हणून. काल सांजचो पावस पडलो तर सकाळी हो आशिल्लो घराकडे, तर म्हणपा लागलो आपूण ते मातशें काडटा अशें म्हणून तो काडपाक गेलो. तो गेलो म्हणटकीर हांवें ताज्या फाटल्यान वचप हें ऑब्वियस अशें. सो थंय गेले मागीर ते सगळे काडले बिडले मातसो टायम जालो. ॲक्च्युली सगळे काडूना, थोड्योश्यो काडले, पावस येयलो काडटा काडटा तेका लागून अर्धे तशेंच उडयलें म्हळ्यार ओडून काडून हे सायड उडयला, ते निवळ करून नी काडूं जाय बारीक करून तशा तशेंच लवणून हे सायडी ओडून दवरल्या, दाखयता तुमकां. सो हे पळयात हे सायडी हे जे तुमकां दिसता पळय न्हू ते, तर हांगासर नी ह्या वाटेन ह्यो हांगासर केळी आसा आनी त्या सायडीच्यान थंय आशिल्ले त्या कॉर्नराक, ॲक्च्युली तो कॉर्नर सारको सो थंय आशिल्ले. तर न्ही ती एक केळ पडली त्याच्या फाटल्यान दुसरी पडली तिसरी पडली अशें करून न्हू ते एका लेजर एक लवणत गेल्यो आनी ताका न्ही वाली जाल्या. ही जी फुलां जाता पळय न्हू ही फुलां, ते फुलाच्यो वाली जावन न्ही ते सगळ्यो बँड जावन आशिल्ल्यो तेणी सगळे हे जाले. आतां त्यो काडून हेणे हे सायडीन उडयल्या, पावस येयलो न्ही ताका लागून उरल्यो. आतां म्हणपा लागलो आतां न्हावला बीन म्हण आतां करना खंय सांजचो, तर त्यो काडपाक जाय आतां. सो कट करून आतां बारीक करून थंयचे काडपाक जाय. मेन प्रॉब्लम किदें पडलें म्हणून पडलें तें पडलें आतां जळार जातली न्ही तेजेर, सो ताका लागून त्यो काडपाक जाय. आनी तुमकां तर खबरूच आसा अशें किदें जावप म्हणल्यार पावसाक मच्छराचो प्रॉब्लम व्हडलो आनी मच्छर मागीर इरिटेट करत रावता ताका लागून त्यो काडपाक जाय पयलीं. ऑलरेडी आतां जाले 4-5 दीस 8 दीस जावपा येयले दिसता. सो पळोवया आनी तेज्या भायर थोडेशे ते हेडचे निवळ बी केले झाडां बिडां मारून. हांवें ॲक्च्युली न्ही म्हळ्यार गरमी आसतना पावस पडचे पयलीं निवळ करप आशिल्ले ते, बट ती तेजेर हुमले आसा झाडांचेर न्ही, ह्या सगळ्या झाडांचेर हुमले आसा. मारपाक गेले न्ही ते हुमले न्ही सामकेच फोडून दवरिता ताका लागून हात घालनाशिल्लो हांव म्हणपा लागलो मातसो पावस पडटकीर निवळ करया म्हणून. आतां ते निवळ करपाक म्हळ्यार पावस कंटिन्यू पडलो न्ही आतां ते काडपाक जाय. सो थोडेशे निवळ बी करून दवरला, पळोवया आतां फाल्यां बीन कशें तें. पावस नाल्यार काडपाक मेळटा नाल्यार कितें आतां कितें काम करपाक वता पळय न्हू तेन्नाच सारको पावस येता. आनी एकदां मागीर पावस दिवस येयलो न्ही म्हणटकीर तें सगळें मागीर तशेंच उरता काम अर्दे कुट्यारच. सो तर अशे तरेन सकाळचो दीस जो आसा पळय न्हू तो सामको बिझी गेलो. आनी अशें करून भायलें किदें काम आसता जें तुजें रेगुलर आसना आनी ज्या कामाची संवय आसना पळय न्हू त्या कामाक कितें हात घातलो न्ही म्हणटकीर मागीर अशेंच टायम जो आसा पळय न्हू तो थंयच वता. तसो करून आमचोय बी टायम गेलो. सर मागीर थंयच्यान येयली रांदप करप हें तें सगळें. आनी आयज ब्रेस्तार दोन भशेचें जेवण, ताका नॉनवेज म्हाका वेज, सो ताका लागून आनी टायम जालो. तर रांदून बिनून जालें आतां आयज फूल डे एका हॉलिडे. सकाळी बी वचूना म्हणल्यार ते काम आशिल्लें म्हण रावलो तो, बट ते बी काम जालें ना ते बी काम जालें ना, हें अर्दे कुट्यारूच उरलां. आनी आतां असो सांजचो न्हिदला भितर, तर हो न्हिदला आनी पावस पडटा न्ही आतां मातसो थांबला पावस. आनी अशें करून न्ही पावसाच्या दिसांनी सांजच्या टायमार बीन अशें दिसता न्ही कितें तरी बरेंशें खावपाक जाय आशिल्लें चटपटा अशें तशें दिसता न्ही. ॲक्च्युली आतां पावस ना
बट असे दिसता नी किती बरे खावपाचे असे मन येतं पाऊस बी पडतकीर. आणि किती जाणा आता स्टार्टिंगच जे पाऊस पडता पण स्टार्टिंग असं नवं त्यांनाच किती असं दिसतं हा बरं पाऊस येला किती खाऊया करी असे म्हणून. मागीर जे असे कंटिन्यू पाऊस पडता 15 दिवस महिनो जाता पण त्यांना मागीर असे किती दिसना पाऊस सदांचो तो असे दिसता. तर म्हटलं आज हो घराकडे असं नी किती करिया असे म्हणून. आता कांदा भजी जाऊ आणि किती असे नॉर्मल त्यात पाऊस येला म्हणजे चहा कांदा भजी बी कॉमन नी डिफरंट किती ट्राय करी असे म्हटले. आणि आता डिफरंट किती ट्राय करता म्हणजे रेसिपी तर तुमच्या वांगडा हा शेअर करतलेच ऑब्वियस असे. तर थोडीशी तयारी जी असा पण ती करून दौल्या आणि म्हटले तुमच्या वांगडा ती रेसिपी जी असा पण ती बी शेअर करूया म्हणून. तर आता तुम्ही म्हणतली खंची रेसिपी शेअर करता का म्हणून. तर आज पोटॅटो बाईट्स करता. आता पोटॅटो बाईट्स जे असा पण ते खूप भशेन करतात सगळे आपापल्या पसंतीन करता. म्हटल्यावर जे जे इन्ग्रेडियंट्स आपल्या लायक असा ते घालून थोडे सिंपल पोटॅटोज घालून करतात. थोडे जण खूपशे वेजिटेबल्स घालून करतात. थोडे चटपटा मसालेदार असे करतात. आपणाक जाय तसे करतात. तर आज हा तुमका म्हाका कशा आवडटा आणि हा कशा करता पण त्या भशेन तुमच्या वांगडा रेसिपी जी असा पण ती शेअर करता. तर थोडीशी तयारी जी असा पण ती करून दौल्या. आता तयारी म्हणजे बटाट उकडून दौल्या. पोटॅटो बाईट्स म्हणजे ऑब्वियस बटाट हे लागतंच. तर बटाट उकडून दौल्या सोलून बिलून दौल्या आणि बारीक बारीकशे जे जे किती जाय पण ते काढून दौल्या. दाखयता तुमकां हांगासर किती किती घेतला ते हांवें पोटॅटो बाईट्स करपाक. तर हे पळयात हांगासर थोडेशे सामान जे जे किती लागतले पण ते काढून घेतलं हांवें. तर पोटॅटो बाईट्स म्हणतकीर ऑब्वियस असे पोटॅटो आमकां लागतले. हे हांवें हांगासर 5 बटाट जे आसा पण ते उकडून सोलून घेतल्या. आणि बटाट आम्ही उकडटा पण त्यांना मातशे एक्स्ट्रा हे करून घेऊन म्हणजे नॉर्मली जसे आम्ही उकडटा पण त्याच्याहून 1 सिटी एक्स्ट्रा हांवें हांगासर 2 सिटी काढून घेतल्या बटाटक. त्याच्या नंतर फायनली असं चॉप केलं कांदो जितलं फाईन तुम्ही करपाक शकता पण तितलं फाईन हांगा कांदो जो असा पण तो चॉप करून घेऊन. नंतर नेक्स्ट हांवें हांगासर नी तांदळाचे पीठ घेतलं. हे 2 चमचे हांवें हांगासर तांदळाचे पीठ घेतलं आणि त्याच्याच वांगडा 1 चमचो नी हांवें कॉर्नफ्लॉवर घेतला. तुम्ही इफ सपोज तुमकां जाय नी जाल्यार कॉर्नफ्लॉवर जो आसा पण ते स्कीप करून 3 चमचे तांदळाचे पीठ घेतल्यार जाता. नाजाल्यार तांदळाचे पीठ स्कीप करून 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतल्या जाता तुमकां कशें आवडटा तशें. हांवें दोनीय घेतला. हा कॉर्नफ्लॉवर बी जर आसा पण तो चड असो यूज करपाचो अवॉयड करता. ताका लागून हांवें 1 चमचो घेतला आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घेतला. तर नेक्स्ट हांगासर आमकां लागतली साखर. हांगासर नी चिमटी भर हांवें साखर घेतल्या इल्लीशी बेश्टो एक टेस्ट जो आसा पण तो एनहान्स करपा खातीर. नेक्स्ट 1/2 चमचो अर्धो चमचो सुमार रेड चिली पावडर घेतला सामको 1/2 चमचो. 1/2 चमचो हळदीची पावडर. 1 चमचो हांवें हांगासर पाव भाजी मसालो जो आसा पण तो घेतला. त्याच्या नंतर आमकां लागतले ते मीठ तुमच्या टेस्टाच्या अकॉर्डिंग. नेक्स्ट हांगासर 1/2 चमचो सुमार जिंजर गार्लीक पेस्ट. आणि लास्टली हांवें हांगासर घेतला इमली सॉस मातसो एक टँगी असो फ्लेवर येवपा खातीर. आणि त्याच्या नेक्स्ट आमकां लागतली ती ग्रीन कोरिएंडर गार्निशिंगा खातीर. तर हे आशिल्ले माझे इन्ग्रेडियंट्स. आणि ह्याच्या भायर आमकां लागतले ते तेल फ्राय करपा खातीर. तर चलात आता हेजे काम जे आसा पण मुखारले ते स्टार्ट करया करपाचे. तर सगळ्यात पहिली बटाट जे आसा पण ते आम्ही हांगासर मॅश करून घेऊया. बटाट नी मातशे घट दवरले नी जाल्यार मागीर ते अशें करून मॅश जावपाक बेजार जाता म्हणजे अशें करून जायना न्ही बेगीन ताका लागून. सो ताका लागून मातशें एक्स्ट्रास कूक करून घेवपाचें आमी. बटाट न्ही आमी सामको फायन असो मॅश करून घेवपाक जाय. तर अशें न्ही कुठले अशें उरता पळय तशें उरपाक जायना. अशें घट घट मदीं उरता पळय तशें उरपाक जायना. सामको फायन असो कुसकरून घेवपाक जाय. तर हांगासर आमचो बटाट जो आसा पण तो बरो मॅश करून जाल्लो आसा. आता आनी हितून आमी बाकीचे जे सगळे आसा पण साहित्य ते घालून घेवया. तर सगळ्यात पयली हे जे मसाले आसा पण हांव ते घालून घेता. बारीक कांदो जो चॉप करून घेतलेलो पण तो घालया. नेक्स्ट हांगासर कॉर्नफ्लॉवर 1 चमचो कॉर्नफ्लॉवर जो घेतलेलो पण तो घालता.
तांदळाचे पीठ 2 चमचे आणि वैरसुंनी ग्रीन कोरिएंडर. सगळ्यांनी आम्ही सवकाश अशाने बरेपेक्षा मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळे जे असा पण ते बरे मिक्स जावपाक जाय. मीठ बीन असा पण ते सगळ्यात लागपाक जाय अशा रितींनी हे आम्ही आता बरे मिक्स करून ह्याचा एक डो रेडी करून घेऊया. तर हो पळयात हांगासर आमचा डो जो असा पण तो रेडी झाला असा. आणि आता सगळे इन्ग्रेडियंट घालून म्हटल्या बरं बटाट बी मॅश करून कालवून सगळे घेतगी न्ही क्वांटिटी पळयात ह्याची कितली जाली ती. सो तो त्या अकॉर्डिंगनी तुम्ही बटाट जे असा पण ते घेऊपाचे, म्हणजे तुमकां कितले क्वांटिटी करपाक जाय न्हू त्याप्रमाणे. तर हो आमचो डो जो असा पण तो आमचो रेडी झालो असा. जर तर तुमचे कडेन टायम असा न्ही जाल्यार 5 मिनटां एकानी असंच रेस्ट करपाक सोडपाक शकता, नाजाल्यार डायरेक्ट बी केल्यार जाता. तर हांव आनी रेस्ट बिस्ट करपाक दोरिना एका, डायरेक्टली न्ही करून घेता. तर त्याच्या खातीर पहिली हात जो असा पण तो धुवून घेता. सगळ्या हातीक स्टीक जाता पळयात. जो डो असा पण न्हू त्याका शेप दिवपाक स्टार्ट करया. तर सगळ्यात पहिली न्ही हांवें हांगासर हातीक न्ही थोडेशें तेल लावन घेतलां, सो दॅट ते न्ही स्टीक जावचें ना, मातशें सुळसुळीत अशें जातलें. तुमी न्ही तुमकां कसो जाय पळय न्हू त्या प्रमाणे शेप दिवपाचो. इफ सपोज तुमचे कडेन शेपर आसा न्ही जाल्यार तुमी तितून घालून बीन केल्यार जाता, इन अ इजी वे जाता. तर हांव न्ही हेका ह्या प्रमाणे असो न्ही शेप दिवन घेता. तुमी जाय जाल्यार राऊंड करपाक शकता, सो बारीक अशें लांब न्ही करून ते कट करपाचे, म्हळ्यार एकदम लांब अशी एक स्टीक अशी करपाची. तुमी न्ही डायरेक्ट सुर्येन बी कट केल्यार जाता. तुमकां कशें बारीक मोठे जाय पळय न्हू त्या प्रमाणे तुम्ही नी हे करून घेऊपाचे. तर हांव नी हेका ह्या रितीन शेप देऊन नी करून घेता. चडी मोठे केले नी मागीर क्रिस्पी जावपा ना, ताका लागून मातशे बारीक अशें दवरून हे हांव करून घेता ह्या प्रमाणे. चडूच मोठो जालो. तर हे पळयात हांगासर पोटॅटो बायट्स जे आसा पळय न्ही तांकां शेप्स जो आसा पळय तो दिवन जाल्लो आसा. जशें की तुमकां स्टार्टिंगाक दाखयलें की हांवें असो शेप दिल्लो, आनी थोडे जे आसा पळय ते अशें करून राउंड केल्या. पळोवया खंयचे खावपाक चड क्रिस्पी आनी अशें क्रंची टायप लागता ते. आतां शेप दिता तेजे टेस्ट काय चेंज जावचो ना, फक्त क्रिस्पी जे आसा पळय न्हू ते मॅटर करता. आनी हेजो शेप पळोवन तुमी म्हाका सांगा कशें दिसता ते, म्हणल्यार हो जो आसा पळय न्ही दोन दोळे आनी तोंड अशें दिसता न्ही वांकडे गेल्याचें तोंड. तर हे हांगासर म्हजे रेडी आसा. आतां न्ही तेल तापोवपाक जाय. तर च्या करपाक न्ही हांवें हांगासर दूद बी जे आसा पळय न्हू तापोवन दवरलां. किचनाचो मॅस सगळो. आनी आतां न्ही रेसिपी जी आसा पळय न्ही ती 2 मिनटां खातीर होल्डार, कित्याक की पात्रांव जो आसा पळय तो अजून उठूं ना. उठ चल, म्हागेले रेसिपी बी अर्द्यार उरल्या, न्हिदला. तर फायनली न्ही हेका हांगासर जबरदस्तीनी म्हणटा असं उठून बसयला. आतां उठलो तर आतां वयतलो, तोंड धुयतलो, मागीर मातसो जागो जातलो तो न्हिदेंतल्यान. तर हो हांगासर जागो जाता म्हणल्यार मुखाली खूप दिसान न्हिदला. मागीर हांवें कितें म्हणटा तुका, उठयला हांवें टाण पळय कितलो जालो तो, 6:45 जाली. मागीर च्या केन्ना पिवप आनी जेवप केन्ना, रातचे 8 च्या पिवपा आतां. तर हो जागो जाता म्हळ्यार बाकीचे जे रेसिपी इनकम्प्लीट उरली पळय ना ती कम्प्लीट करून घेवया. या भितर कितें रे, चिकन क्रिस्पी का? हय हय चिकन क्रिस्पी. यो ब्रेस्तारा हय चिकन क्रिस्पी तुगे ना जाल्यार मागे आस न्ही म्हाका खावूं नाका. तर ही पळयात हांगासर आतां न्ही तेल गरम करुया आनी हें फ्राय करून घेवया. तर म्हाज्या न्ही हांगासर आयदन जे आसा पळय न्हू ते तापले आसा, पूण तेल घालून घेता. गॅसाची फ्लेम बारीक करून तेल घालून घेवया. तुमी न्ही तुमकां कशें फ्राय करपाक जाय पळय तशें करपाचें.
कंपल्सरी ना की शॅलो फ्रायज करपाक जाय जावं डीप फ्राय करपाक जाय अशें कांय ना. तुमकां जर शॅलो फ्राय करपाचें आसा जाल्यार तुमी शॅलो फ्राय करून खाल्यार जाता. तुमकां जर डीप फ्राय करून आवडटा जाल्यार डीप फ्राय करपाचें. कंपल्सरी अशें कांय ना. तर हांगासर न्ही हांवें घालून घेतले थोडेशे, सगळे घालून जावना हितू भितर, आनी एक पावटी घालपाक पडटले. तर जे घातल्या पळय न्हू ते आतां आमी टर्न करून घेवया. आनी मिडियम फ्लेमीचेर न्ही हे आमकां आतां सगळे वाटेंनी बरे अशे फ्राय करून घेवपाक जाय, बरे अशे गोल्डन जावपाक जाय. आतां बटाट जो आसा पळय तो ऑलरेडी कूक जाल्लो आसा, सो कुकिंगाचो कांय प्रॉब्लम ना. जस्ट न्ही एक क्रंची जावं क्रिस्पी असो वयल्यान लेयर येयप बसून आमकां हे आतां फ्राय करून घेवपाक जाय. तर हें पळयात, ही जी फ्राय जाता पर्यंत ती सेकेंड बॅच आनी फर्स्ट बॅच जी आसा पळय ती हांगासर जाल्ली आसा ऑलरेडी. तर ही सेकेंड बॅच आनी लास्ट बॅच घातल्या. हांगासर च्या करपाक दवरल्या शिजपाक. आयज आलें घालूं ना, आल्याची च्या करपाक जाय म्हाका. तर आलें घालता आनी हें न्ही फ्राय करून घेता. हांगासर रेडी जाल्लें आसा आमचे पोटेटो बायट्स जे आसा पळय न्हू ते थोडेशे प्लेटीन काडून घेतला. हेका दिवन येवया आमी आतां. हे पळय हे उरलेले तेल सगळे आनी किचनाचो मॅस. आयदनां पळयात कितलीं पडल्या ती. हां, च्या पिवन हो वावर काडपाक जाय. तर हे च्या आनी हे न्ही एका पयलीं दिवन येवया, पळोवया कशें जालें तें. दिसारया एका फॅन लावन. तर हे गे बरें मगो. वेज वेज बी जे आसता पळय न्ही ते बी बरे लागता खावपाक. सो फॅन पयली लावन घेता. बरें लागता, बरें जालां. आमचो पोदेर येयलो, सो भायर भोवा पोदेरालो. कस्टमरां पळयता. बरें आसा न्ही. तर हे घे फोटोज बी काडले हांवें. तूं खा, हांव म्हाका घेवन येता च्या आनी. कसो जालो तो सांग. हा बेस्ट A1. बरें लागता न्ही. खरेंच न्ही खूब खूब टेस्टी जालां. सदांच न्ही आमी चाये वांगडा भजी आनी कितें मिरची बटाटाची भजी कापां जी करता पळय तें करता अशें करून खातात न्ही. हें एक डिफरंट अशें तुमचे कडेन टायम आसता जाल्यार तुमकां कितें बरें यम्मी अशें खावपाचें आसता पळय न्हू तेन्ना तुमी हेंय ट्राय करून पळोवपाक शकता. इतलें मस्त जालां न्ही. एक्चुली खूब बरें जालां. बरें लागता. जितलें खाता पळय न्हू तितलें खाणें रावन दिसता. तेज्या वांगडा जी च्या. भायर न्ही बारीक कसो पावस पडटा आनी आतां पयस काका वॉकिंगा वचपाक शकना ताका लागून वॉक करता. तुमकां उदकांत हांगा तर दिसता आसतलो बारीक कसो पावस पडटा तो. आनी वॉकिंग करपाचें एक्चुली मेन कारण कितें खबर आसा? मच्छर. बसपाक दिना भायर बसतली म्हण, मातशी येयली भितर बेजार येता न्ही म्हण, पण बसपाक दिना ताका लागून आमी वॉकिंग करता. आयकलें? एक्चुली फर्स्ट लॉकडावन जाल्ले पळय न्ही तेन्ना आमगेले घराचें काम पेंडींग आशिल्लें. घर बांदतालें म्हणल्यार स्लॅब. एक्चुली तो पयलीं अशें आसलेलें न्ही, कितें सांगलें तें एकूच दिसाचो कर्फ्यू सांगलो. आनीक आमी अशें आमी म्हणल्यार हांव नाशिल्लें हांगा, तें हेणें अशें चिंतलेलें की स्लॅबाक प्लेटी मारून दवरलेले 24 तारखेक कर्फ्यू न्ही, 25 तारखेक घालया स्लॅब असो म्हणून. बट खंय कितले 2 म्हयने रे. 2 म्हयने तशें प्लेटी बी सगळ्यो वांकड्यो जाल्यो मार्चाक ते तेन्ना. तेन्ना मागीर ते सगळे सामान बिमान हाडून दवरलेले आशिल्ले न्ही, तेन्ना मागीर हे काम केल्ले आंगणाचे. मागीर स्लॅब बी घातलो. जालें फायनली घर कशें करून करून. लॉकडावना टायमार ना रेंव मेळटा ना, सिमेंट मेळटा ना, कितें मेळटा कांच मेळटा कांय ना.
तिथू भीतर लॉकडाऊना भीतर मदी हुबी वचून येयला कोरोना टायमार मार्बल हाडपा लागून. ऍक्च्युली टायलिंगाचे कन्फर्म आशिल्ले आमगेले, पण कोरोना टायमार कसले भूत लागले खबर ना. पहिली सामान मेळना, पैसे ब्लॉकेज सगळे सायडीच्यान, एक भूक भूत ह्याच्या माथ्यावर बसले ना, टायल नका, मार्बल जाय म्हणून. हाय म्हणलं चल ॲटलिस्ट ग्रॅनाईट तरी म्हण, ना मार्बलच जाय, हुबी वचून मार्बल घेऊन येईल तो असले. तुमकां सांगता मागीर एक दीस स्टोरी, लॉकडाऊना टायमार कशें स्ट्रगल आनी कितें तें, घर प्लस लग्ना तयारी आनी तितू भितर आनी बाकीचे बांदगड्यो सगळें सांगता मागीर तुमकां एक दीस आरामात बसून आयकपाक गेल्यार न्ही तुमी सामकी बूक बरयताले. वर भर सुद्दां व्हिडिओ केलो न्ही तुमी, बेजार नासतना पळयतली इतली शुअर, इतली इंट्रस्टींग स्टोरी सारकी. मागीर एक दीस सांगता तुमकां. चलात तर पाऊस मोठा जाऊचे पहिली बारीकशी मातशी एक वॉक करून घेता, कित्याक भितर तर हांगा भितर तर बसपा मन ना, भायर मच्छर बसपा दिना, ताका लागून मातशें पासय मारता आनी झाडांचेरूय नदर मारून जाता न्ही ताका लागून.